लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच महाराष्ट्रात लगेचच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचं चा आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे तेरा जागांवर विजय मिळाला काँग्रेसने लोकसभेच्या सतरा जागा लढवल्या होत्या या विजयामुळे गेल्या दहा वर्षात काँग्रेसचा डळमळलेला आत्मविश्वास पुन्हा वाढला आणि लोकसभेला मिळालेलं यश विधानसभा निवडणुकीत टिकून ठेवण्यासाठी ते तयारीला लागलेत लोकसभेला काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये त्यांनी सर्वाधिक जागांची मागणी केली आहे त्यामुळे जागा वाटपात वाद होण्याची शक्यता अधिक आहे काँग्रेसने किती जागा मागितल्यात आणि या मागणीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या दोन पक्षांची व त्यांच्या नेतृत्वाची काय भूमिका आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा महाराष्ट्रात काही वर्ष सोडली तर सर्वाधिक काळ काँग्रेसच सरकार होतं परंतु गेल्या दहा वर्षात काँग्रेसला मोठा पराभव पाहावा लागला परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीत काँग्रेसने लढवलेल्या सतरा जागांपैकी तेरा जागांवर विजय मिळवला आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस नंबर एक पक्ष झाला त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील सर्वाधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट काँग्रेस पक्षाने ठेवलंय आणि त्यासाठी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाव्यात म्हणून काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचं दिसतंय जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे कोण किती जागा लढवणार हे निश्चित नाही परंतु जास्त जागा जिंकून जास्त जागा निवडून आल्या तर आपला या या खेचेतून अंग काढून घेतलंय जास्त जागा जिंकण्याच्या इराद्यामुळे काँग्रेसने राज्यातल्या सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली आहे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवलेत आणि त्यातून काँग्रेसने एकशे पंचवीस जागांवर दावा सांगितल्याची माहिती समोर आली आहे काँग्रेसने जरी एकशे पंचवीस जागांवर दावा केला असला तरी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसला तेवढ्या जागा सोडेल का असा प्रश्न आहे काँग्रेसने ज्या एकशे पंचवीस जागांवर दावा केलाय त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत ते पाहूयात काँग्रेसने दावा केलेल्या या एकशे पंचवीस जागांपैकी अडतीस ते चाळीस जागा या विदर्भातल्या असून पंचवीस ते तीस जागा या मराठवाड्यातल्या आहेत याबरोबरच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी वीस तर मुंबईमधल्या अठरा जागांवर काँग्रेसने आपला दावा सांगितलाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी शंभर जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ऐंशी जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु आता काँग्रेसने विधानसभेला अधिक जागा लढवण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी काँग्रेस आग्रही देखील आहे काँग्रेसने एकशे पंचवीस जागांवर मागणी केली असून जर काँग्रेसने एकशे पंचवीस जागा लढवल्या तर एकशे त्रेसष्ट जागा शिल्लक राहतात त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी जागा येतील पण ऐंशी जागांवर निवडणूक लढवण्यासाठी हे दोन्ही पक्ष तयार होतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय सध्याची महाविकास आघाडीतली परिस्थिती बघितली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि कोण छोटा आणि कोण मोठा भाऊ यावरून वाद सुरू आहे यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसच्या एकशे पंचवीस जागा लढवण्याच्या सा सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल फॉरला युट्यूब फेसबुकवर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन